ज्यांनी आता सुरुवात केली त्यांना असं वाटत असेल लवकर सुरू करा मॅच, तर आपल्याला वाटत असेल की फायनलची मॅच 1 वाजता का, तरी फायनल नाही आहे, पहिल्या फेरीचा सामना आहे. मात्र फायनलला जाणारे दोन संघ एकमेकांसमोर ठाकलेत आणि यानंतर तुषारची मॅच देखील आहे. म्हणजे पुढचे जे 2-3 मॅचेस आहेत ते खूप जबरदस्त होणार आहेत. तुषार टॉपचा संघ की जो अंतिम फेरीमध्ये 2 दाखल झालाय आणि त्याचसोबत मरुमाता पण एका पूलमध्ये आहे, ओमकार पण एका पूलमध्ये आहे. म्हणजे प्रत्येक मॅच ही जबरदस्त मॅच होणार आहे. यानंतर होणारा सामना असेल तो तुषार वर्सेस संघर्ष, म्हणजे 4 टॉप संघ एका बाजूला ठेवलेत. आता हे नियतीने झालेत, आपण घडवलेत की लॉटने झालेत तो भाग वेगळा. मात्र 4 चांगल्या मॅच टीम्स एकमेकांसमोर शेवटच्या ग्रुपमध्ये आहेत, म्हणजे खूप मनोरंजन आपल्याला पाहायला मिळेल. ही मॅच अगदी त्या वेळेला आहे की ज्यावेळेला सगळ्यात जास्त चौकार षटकार लागतात. म्हणजे ही मॅच असणार आहे बघा, प्रदीप शिंदे आणि योगेश ससे या दोघांचे इथे कॅरिकेचर्स लावले होते. हे दोन्ही खेळाडूंचे आपण ग्राफिक्स एकमेकांसमोर पाहिले. मात्र या दोन खेळाडूंसोबतच इतर खेळाडूंकडे पण क्या बात आहे, जरा जोरदार टाळ्या त्या ओपनिंग फलंदाजासाठी योगेश साठे वाढल्याच पाहिजेत. खूप दिवसांनंतर योगेश ससे आपल्या जागेवर खेळतोय. खरं तर हा फलंदाज सातत्याने ओपनिंगच करत राहिला हवा होता, इतर खेळाडूंना संधी देता येतात. त्यांनी स्वतःची जागा थोडीशी मागे ठेवली होती. आत्ता मात्र 6 षटकांचा सामना असल्यामुळे तो सुरुवातीला जातोय. अतिशय चांगला निर्णय मरुमाता संघाचा, किंबहुना त्यांचं एखादा खेळाडू अमरनाथ पाटील मैदानात आहे की काय. मजबुरीमध्ये बहादुरी झाली जरी असली तरी योगेश ससे ओपनिंगला येणं खूप छान. तर एस 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 स्पोर्ट्स लाईव्ह वर आपल्याला या पिक्चर्स पाहायला मिळतील, लाईव्ह पिक्चर्स फॉर यू एक्सक्लुसिव्हली ऑन एस 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 स्पोर्ट्स. कॅमेरामॅन शुभम च्या समोर जे उभे आहेत थोडस बाजूला. पहिल्या चेंडूवर जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, अतिशय सहज घेतलेला, खूप मोठी विकेट आहे डीजे. खूप अपेक्षा होता, नीरजची चांगली फलंदाजी पाहायला मिळेल याच करता गर्दी पण झाली असेल. टॉपचे जे प्लेयर्स असतात त्यांचेच खेळ पाहण्यासाठी अगदी खूप गर्दी असते. तर अतिशय सगळ्यात विक्रमी गर्दी या 2 दिवसांमध्ये आचार्य सांगणार नाही की अशी गर्दी पाहिलेली नाहीये. आत्ता 70% गर्दी भरलेली आहे. जर मकरंद थोडा वेळ थांबला, आणखीन इतर खेळाडूंनी देखील आपले जोहर दाखवले तर खूप मनोरंजन होईल. जानेवारीच्या महिना अखेरला तुम्हाला अगदी दिवाळी साजरी केली जाईल असा खेळ पाहायला मिळेल. स्ट्राईकवर असेल तो मकरंद, नवीन चेंडू असल्यामुळे चेंडू कॅरी झाला नाही आणि नीरजची विकेट गेली. पहिली धाव मिळेल व्हाईटच्या स्वरूपात अविनाश दिवेकर या सामन्यासाठी असणारे पंच. थोडासा ब्रेक दिलाय तो महेश सर आणि निलेश सर यांना, प्रीतम म्हस्के, अविनाश दिवेकर. पहिल्या चेंडूवर प्रहार केला, व्हॉट अ प्ले, व्हॉट अ शॉट, फर्स्ट बॉल सिक्सर. पहिला चेंडू फेस केला आणि पहिल्याच चेंडूला अगदी खूप लांब मारलाय,
नवीन चेंडू फर वाला चेंडू काही फरक पडत नाही मकरंदला, ज्यावेळी तो फॉर्म मध्ये असतो टॅलेंट वाला प्लेयर आहे, टच वाला प्लेयर आहे आणि टायमिंग वाला प्लेयर आहे मकरंद। सूर्य गोलंदाजी ऑप्शनच्या बाहेर गोलंदाजी करणार, एक चांगल्या गोलंदाजाला संधी दिली आपल्या संघामध्ये, खूप चांगली निवड आहे, गोलंदाजी फलंदाजी दोन्ही चांगला करू शकतो ऋषी। ओमकारच्या संघाने सातत्याने नवीन खेळाडूंना संधी दिली आहे आणि प्रत्येक खेळाडूंनी या संधीचं सोनं केलंय। यात मधले निम्मे खेळाडू कसे आहेत बघा, अंडर 20 आणि निम्मे 30 किंवा 35+, म्हणजे चांगला तरुण आणि अनुभवी खेळाडूंचा संगम असणारा हा संघ आहे की ज्याच्यामध्ये चांगले चांगले हार्ड हिटिंग फलंदाज आहेत, सुरेख गोलंदाज आहे, क्षेत्ररक्षण या संघाचा टॉप क्लास आहे, म्हणजे कुठल्याही संघाला आव्हान देणारा संघ आहे। धावसंख्या झाली आहे ती 8। आणखीन एक उंच फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू खूप उंच जातोय, आणखीन एक चांगला झेल, सुपर कॅच, झेल घेणारा जबरदस्त इराद्याने हे दोन्ही खेळाडू उतरलेले, एकानी षटकार देखील ठोकला, मात्र दोन प्रमुख फलंदाज, दोन टॉपचे प्लेयर्स, मरुमाताचे नव्हे तर घाटल्यातले, ते माघारी परतले। नीरज बाद होतोय शून्यावर, त्यानंतर 6 धावा करून बाद झालाय तो मकरंद, म्हणजे 7 धावा माफ करा, 2 मोठे हादरे। धावसंख्या झाली ती 8, 2 गडी बाद 8। स्ट्राईक वर येतील ते शुभम, चेंडू बॅटची कट घेऊन जाते गलीच्या डोक्यावरून एका धावे करता, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 वर। राहुल वाघास दिसत नाहीयेत, राहुल नाही म्हणजे जवळपास 3-4 खेळाडू नाहीत, तितक्या ताकदीचा तो खेळाडू आहे, आज त्याची निश्चितच बहुते। चेंडू बॅटची कट घेऊन जाते, कवर्सला मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू गेला मिडविकेटच्या दिशेने, एका धावी करता माफ करा निर्धाव चेंडू, एका षटका अखेर धावा झाल्या त्या 9, 2 गडी बाद 9 धावा। डीजे इनिंग ब्रेक मध्ये आपण 20-25 मिनिटं घेतलेत, थोडंसं सहकार्य करा, आज अंतिम फेरीचा सामना देखील आपल्याला खेळवायचा आहे, दोन्ही संघ मोठे आहेत आणि आयोजक देखील आपला रिस्पेक्ट करतात, याचा अर्थ असा नाही की आपण कितीही वेळ घ्या, थोडासा वेळ कमी घ्या, विनंती आहे। धाव झाल्या तर 9, लक्षात येते थोडासा उशीर जरूर होतोय आणि तुषार सरांचं लग्न पण झालंय, म्हणजे बदलापूरला जायचं उशीर झाल्यावर उशीर गेला की घरी आहेच, हातात लाटणं असेल, कन्यारत्न एक झालंय म्हणजे ती छोटी पण आता तुला अगदी दोघेही तयार असतील, मात्र सरांची सूचना बरोबर आहे, सामन्यात उशीर लावू नका, आपण इतर संघांना ताकीद देतो, तुम्हाला फक्त विनंती करतोय, त्या विनंतीला मान राखा, वेळ फुकट घालवू नका। पुन्हा एकदा त्याच पद्धतीने, वर्षानुवर्ष त्याच पद्धतीने तिथेच फलंदाजी करून पहिला फरवाला चेंडू बदलण्याचा त्याचा प्रयत्न असतो। आणि योगेश ससेच्याच मित्रांनी परत तो चेंडू दिलाय, म्हणजे किती प्रेम आहे बघ योगेश तुझ्यावर, महेश भोगले क्या बात आहे।
अगदी जिलेबी सारखा सरळ आहे मित्र माझा. सुरेख गोलंदाजी, यष्टी रक्षक थोडासा चुकते, प्रदीप शिंदे आज यष्टी रक्षणासाठी नंबर 17 ची जर्सी घातलेला. विशाल पांचा गोलंदाजी करतायत, दुसरं षटक. चेंडू खूप उंच होता, तितका उंच नव्हता, मात्र खेळाडूची उंची तशी आहे की तो आपोआप उंच होऊन जातो. एका धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 वर. मात्र कमी हाईटचा जरी असेल तरी याच्या इतकी उंची या मैदानात कुणाचीच नाही मागच्या 10-15 वर्षात. त्याच्या एवढा मॅच विनर कुणी नसेल. थोडासा मागच्या 6-7 वर्षात तो तसा खेळायला आला नसला तरी याच्यासारखा फलंदाज किंवा क्षेत्ररक्षक झालेला नाही 10-11 वर्षात. सुरेख फटका, पुन्हा एकदा बघा त्याच पद्धतीने फलंदाजी करतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकते, धावसंख्या होते ती 13. आणि योगेश असे सातत्याने मला तरी वाटतं पहिल्या 3 मध्ये खेळायला यायलाच हवा. जो काही काळ राहिला त्याचा क्रिकेटचा, त्याचा त्यांनी परिपूर्ण आस्वाद घ्यायला हवा, समोरच्या संघाला अडचणीत टाकायला हवा. पुन्हा एकदा सुरेख त्याच पद्धतीने फलंदाजी करतोय. पहिल्या षटकात 6 धावा आल्यात, चांगली टोटल आहे. ती चांगली टोटल पुढे राखण्याचा त्याचा प्रयत्न. मात्र ओमकार खुश असेल, ऑफस्टंपच्या बाहेर गोलंदाजी होती आहे, पॉवर प्लेचं षटक आहे, षटकार लागत नाहीयेत. म्हणजे त्यांच्याच प्लॅनिंगनुसार गोष्टी चालल्यात. धावा झाल्यात त्या 14. शेवटचा चेंडू पॉवर प्लेच्या षटकातला, ऑस्टमच्या खूपच बाहेर, वाईट घोषित करतील पंच प्रसाद. धावा झाल्या त्या 15. स्ट्राइक वर असेल तो योगेश असे. एक धाव एका धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 16 वर. 16-2 गडी बाद. योगेश त्याचा सल्ला ऐकतोय, किंबहुना कधी कधी त्याला देखील सल्ला देतोय. हे महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये, एकमेकांसोबत विचारांचे आदान प्रदान करणे, कम्युनिकेशन ओपन ठेवणे, संवाद राखणं. संवाद राखला तरच गोष्टी साध्य होतात.
चेंडू बॅट ची गट घेऊन जाते पुन्हा एकदा स्क्वेअर लेग च्या दिशेने एक धाव घोषित. एका धावेने संघाची धावसंख्या एक नी पुढे सरकेल जाऊन पोहोचेल ती 19 वर. सध्या तरी समाधानी असेल ओमकारच्या संघाच्या जाळ्यातच हा संघ अडकतोय. त्यांना धावांवर नियंत्रण हवंय. त्यांचे दोन प्रमुख फलंदाज त्यांनी माघारी परतवलेत. तिसरा फलंदाज राहुल जो अनुपस्थित आहे म्हणजे तीन प्रमुख अडसर ते बाजूला झालेत. याच पद्धतीने जर फलंदाजी झाली तर हे त्यांच्याच पारड्यात पडण्यासारखी गोष्ट आहे. आज शुभम प्रयत्न करतोय. हा योग्य प्रयत्न एक चांगला ऑलराऊंडर आहे. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 वर. एक उगवता तारा आहे. चांगला रीडर आहे या गेमचा शुभम. आणि कालच्या दिवसभरात सह्याद्री 11 या संघाला देखील खूप चांगले त्यांनी मदत केली. स्कोरर म्हणून असेल इतर गोष्टींमध्ये असतील. एक चांगला तरुण खेळाडू की जो चांगला रीड करू शकतो गेम. एक चांगला ऑलराऊंडर आहे तो शुभम. अप्रतिम गोलंदाजी अनिल शेंडे सर्वोत्तम डावखुऱ्या गोलंदाजांपैकी एक. निलेश चांगली गोलंदाजी करायचे डावखुरे. संतोष धांडे जबरदस्त गोलंदाज. अजय मयेकर डावखुरे आताचे गोलंदाज. हे तीन चार चांगले लेफ्ट आर्म बोलर्स त्यापैकी एक अनिल शिंदे सध्या तरी सर्वोत्तम लेफ्ट आर्म बोलर जो खेळतोय. खूप लांब खूप उंच मात्र अंतर थोडस चुकीचं. या दोन धावा बॅट मात्र तळपते. या फलंदाज तरुण फलंदाज जो आपलं नाव प्रस्थापित करण्याची इच्छा रखतोय. फक्त 6 धावा आल्या. एक चांगलं षटक. 3 षटक आणि धावा झाल्या त्या 22. दोन गडी बाद 22 डीजे. ओव्हर टू तुषार सर. ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांचा अगदी मनापासून आभार. श्री संतोष यशवंतराव पालंडे या स्पर्धेचे प्रमुख पुरस्कर्ते. त्यांच्याच माध्यमाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. त्यांचा सिंहाचा वाटा आहे या स्पर्धेकरता. स्पर्धेकरता जे आर्थिक सहाय्य लाभलं तसंच जे दुसरे पाठबळ होतं छोट्या छोट्या गोष्टी पुरवण्याचं काम ते देखील संतोष पालंडे साहेब यांनी केलंय. या स्पर्धेकरता लागलेले आम्हाला सहकार्य श्री पाटणकर साहेब माजी नगरसेवक माजी बेस्ट समिती अध्यक्ष श्री संतोष यशवंत पालंडे साहेब युनिक रेस्टॉरंट प्रोव्हायडर गणेश गायकवाड साहेब श्री साई स्पोर्ट्स प्रोव्हायडर पराग पाटील साहेब प्रथम टूर्स अँड ट्रॅव्हल्स प्रथमेश मात्रे हरीश्वर ज्वेलर्स प्रोव्हायडर सागर सरकार नक्षत्र मेडिकल प्रोव्हायडर सचिन नंदर भाई 11 संकेत पाटेकर यांच्यातर्फे बॉल अभिजित तुकाराम खाडे महिंद्र डेकोरेटर्स BMW स्पोर्ट्स SP स्पोर्ट्स विनय शेटे महेश पालव गणेश गायकवाड मरुमाता मित्रमंडळ एकवीरा मित्रमंडळ साईसागर मित्रमंडळ आदर्श मित्रमंडळ यश 11 स्टार मित्रमंडळ विजय दुर्गा जय अंबे घाटलेगावी उत्कर्ष मंडळ या सगळ्यांचा अगदी मनापासून आभार. आलेल्या प्रत्येक पाहुण्याचं प्रत्येक खेळाडूचं प्रत्येक संघाचं आणि संघ सपोर्टर्सचं अगदी मनापासून स्वागत. मॅचकडे वळूया. 22-2 पुढची 3 षटकं. फासन युअर सीट बेल्ट्स कारण खूप चौकार षटकार खूप विकेट्स पाहायला मिळतात. चांगला सामना पाहायचा असेल मरुमाताच्या संघातील किमान 2-3 खेळाडू तरी चौकार षटकार मारण्याचा प्रयत्न करायला हवा. खराब शॉट डोळे बंद करून डोकं आकाशात ठेवून मारलेला प्रयत्न. योगेश ससे अशी फलंदाजी करत नाही. चेंडू व्यवस्थित बघून खेळणारा खेळाडू आहे. मात्र गोलंदाजी चांगली. अनिकेत पावसकर सध्या तरी फॉर्म मध्ये असणारा सुनील नारायण सारखी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. चेंडू बाटची कड घेऊन जातोय एका धावे करता. वेस्ट इंडिजचा गोलंदाज सुनील नारायण त्यांनी पद्धत काढली. त्यानंतर सिकंदर रजा झिम्बाब्वेचा तो अशी गोलंदाजी करतो. चेंडूची ग्रीप दाखवत नाही. ऑफ ब्रेक टाकायचं का लेग ब्रेक. सध्या तरी चांगल्या बॉलिंग फॉर्म मध्ये गोलंदाजी शैली कशी ऍक्शन कशी प्रत्येक संघात एक एक वेगवेगळा गोलंदाज आहे. मात्र हा गोलंदाज चेंडू पुल केलाय. चेंडू जाईल हर्षल शिगवण. सध्या तरी हा जबरदस्त चमकता उगवता तारा आहे. नंबर 11 प्लेयर सगळ्यात जास्त धास्ती घेतली जाते या खेळाडूची. 19-20-21 वर्षाचे खेळ. त्यासोबत नॉडी पण आहे. नॉडी सेहवाग सारखा प्लेयर आहे. सामना आपल्या फलंदाजांनी खोलू शकणार.
प्रत्येक षटकार साठी प्रवीण साठी पुरस्कार आहे, व्हाईटचा इशारा करतात पंच, त्याचसोबत प्रत्येक विकेट साठी अनिकेत पावसकर यांना देखील पुरस्कार प्रवीण जाधव यांच्या मार्फत. शॉर्ट पिच चेंडू होता, कनेक्शन तितकस चांगलं झालेलं नाहीये. चेंडू जाते दोन धावांसाठी, खूप शॉर्ट चेंडू होता, मात्र चेंडूवर असणारे वळण आणि फिरणाऱ्या चेंडूमुळेच तो चेंडू तितका लांब गेला नाही, मात्र चेंडू मिडल होता है. एक षटकार लागला तर षटकारांची मालिका लागू शकते. वन ब्रिंग्स टू, एक विकेट वाढल्यानंतर आणखीन विकेट येतो, मात्र बऱ्याच वेळा आपण पाहिलंय एक षटकार लागल्यानंतर त्याच्या वाटेवर लगेच दुसरा षटकार पण लगावला जातो. धावा झाल्यात त्या 27, बॅट तळपते शुभमची, 9 धावा केल्यात 9 चेंडूंवर. सुरे गोलंदाजी, खूप उंच आणि वाईट घोषित करतील पंच प्रसाद. या वाईटनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 28 वर. या षटकातील शेवटचा चेंडू, मात्र 6 धावा आल्यात. धावांची गती बदलायला हवी, धावा 50 आसपास नेण्या जरी प्रयत्न व्हायला हवा. 13 चेंडू शेष आहेत. हा चेंडू कनेक्ट होतोय, लांब जातोय, खूप लांब, लेग ब्रेक पट्ट्यात घेऊन स्मिथ सहित So score is 34-34-42 at the end of over number 4. Shri Sai Sports Live. याच्यावर जायचं आपल्याला YouTube मध्ये श्री साई स्पोर्ट्स टाइप केल्यानंतर आपल्याला सह्याद्री 11 आपल्याला भेटेल. 22,000 बहुतेक सबस्क्राइबर्स आहेत श्री साई स्पोर्ट्स, सध्या नवीन आहेत पण ते हळूच 2 लाख देखील होतील, 2 लाखाचे 20 लाख देखील होतील. तर श्री साई स्पोर्ट्स सबस्क्राइब करा, कारण अंडरआर्मचे भरपूर मॅचेस कव्हर करणारा त्यांचा नेटवर्क आहे आणि हळूहळू ओव्हरआर्मच्या क्षेत्रात देखील ते आपलं नाव प्रस्थापित करत आहेत. मात्र एक प्रस्थापित खेळाडू आहे योगेश, त्याचं नाव त्याला टिकवून ठेवायचं आहे आणि जे नाव निर्माण केलंय त्याचा त्याला साजेसा खेळ करायचा आहे. चेंडू पोल केला, चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. आता जितका स्ट्राईक शुभमला मिळेल तितकंच उपयुक्त ठरणार. धावसंख्या झाली ती 35, प्रत्येक चेंडू महत्वाचा. स्ट्राईकचं महत्व काय ते काल आपल्याला कळायला असेल, कारण साहिलला 4 चेंडू मिळाले, त्याला काल 15 धावा चेस करायच्या होत्या, एक चेंडू कमी पडला, अन्यथा काल विक्रमी फलंदाजी केली होती त्या फलंदाजाने साहिल गावडे. पुन्हा एकदा धावसंख्या झाली ती 35-35-2. हा चेंडू पोल केलाय, शुभम मात्र अगोदरच निघून गेला होता. एका धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 36 वर. चेंडू झाले 26, धावा झाल्यात त्या 36 आणि उर्वरित 10 चेंडू, प्रत्येक चेंडूवर षटकाराची अपेक्षा असणाऱ्या त्या प्रत्येक खेळाडूकडून ओमकारच्या. चेंडू पोल करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू स्क्वेअर लेगला जातोय. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 37 वर. शुभम बाद होऊन आपल्या तंबूत परत जातील. डीजे संघ, प्रदीप शिंदे संघ सध्या तरी वरचढ दिसतोय. तो मरुमाताच्या संघावर, योगेश ससेच्या संघावर. 37-43, 9 चेंडूंचा खेळ शेष.
चुकीच्या दिशेने फलंदाजी होते, मात्र एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल, धावसंख्या होती ती 38 38 43, चार्ज करावा लागेल, चेंडूची दिशा बदलावी लागेल कारण गोलंदाजी चांगली होते ऑफ स्टंपच्या बाहेर, 38 43, 4.4 ओवर्स, रन संख्या हो चुकी है 38 38, तीन विकेट के नुकसान पर आने वाली 8 गेंदे और हर गेंद पर अप्रहार होगा और ये बहुत ऊंची जा रही है, जितना अंतर अपेक्षित था उतना नहीं आ रहा है, 45 नंबर के नॉडी है और उतने ही नॉटी है बल्लेबाजी करते वक्त, लेकिन क्षेत्र रक्षण के वक्त उतने ही सेफ है, एक जबरदस्त बल्लेबाज नॉडी और हर्षल डीजे। और ये पसंदीदा खिलाड़ी कपिल खाड़े का, ये कपिल खाड़े की जो सबसे पहले यहाँ पर जीपीएल आयोजित हुई थी उसका सबसे बेहतरीन बल्लेबाज था ये बल्लेबाज जो आपके स्क्रीन पे आ रहा है संकेत करवन से, उन्होंने जो 3 छक्के लगाए थे उस फाइनल मैच में वो जीपीएल दिला के देने वाले थे, कपिल का सबसे भरोसेमंद बल्लेबाज, लेकिन अब खेलेगा उनके विरुद्ध, स्ट्राइक पे होंगे संकेत करवन से और आखिर के ये 7 गेंदे, बेहतरीन कवर ड्राइव, क्या शॉट था ये, क्लासिकल कवर ड्राइव, लॉफ्टेड कवर ड्राइव, लेकिन रन मिलेंगे यहां पर सिर्फ 1, 1 रन के साथ स्कोर जा पहुंचेगा 39 पर, आखिर की 6 गेंदे और ज्यादा से ज्यादा स्ट्राइक लेने का प्रयास करेंगे संकेत, 39 फॉर 4। So 39 फॉर 4 टोटल हो चुकी है, ये दोनों बल्लेबाज एक्चुअली नंबर 2 या 3 में खेलने जैसे प्लेयर्स हैं, लेकिन बाकी प्लेयर्स को भी यहाँ पर मौका देने की कोशिश थी, तो दोनों में से एक बल्लेबाज अगर जल्दी आउट हो जाता योगेश या शुभम तो शायद फायदे का होता, लेकिन दोनों बल्लेबाज वहीं पर रहे और उसी की वजह से शायद यहाँ पर थोड़ी सी गलती हो चुकी है ऐसे लग रहा है। सो 6 गेंदे हैं शेष और इन 6 गेंदों का पर्याप्त अगर उन्होंने उपयोग किया तो यह रन संख्या 55 के पार भी जा सकती है, स्ट्राइक पे होंगे वैभव शेला, नॉन स्ट्राइक एंड पे होंगे संकेत, दो सबसे बेहतरीन युवा बल्लेबाजों में से एक है, 24-25 साल के होंगे संकेत और लगभग उसी उम्र के होंगे वैभव शेलार भी, और गेंदबाजी के लिए बिल्कुल युवा गेंदबाज है, 19-20 साल का 20-21 साल के होंगे कि कई सालों से अंडर 19 की टूर्नामेंट खेल रहे, लेकिन तिलक नगर में 19 के आगे बढ़ ही नहीं रहे, लेकिन गेंदबाजी के लिए आ चुके हैं अनिकेत पावस्कर, ऑफ स्टंप के काफी बाहर और उचित निर्णय, काफी सटीक निर्णय दे हर मैच में, गेंद ऊंची थी, गेंद ऑफ स्टंप के बाहर थी तो वाइड भी दिया है और पहली वार्निंग भी दी होगी बाउंसर के लिए, तो रन संख्या 1 से आगे बढ़ेगी, जा पहुंचेगी 40 पर, आने वाली 6 गेंदे और 6 गेंदों में होगा भरपूर मनोरंजन क्योंकि वैभव शेलार बल्लेबाजी कर रहे हैं, वैभव के कैच ड्रॉप हो रही है ये बहुत कम बार देखने मिलता है, अच्छा फील्डर है वहां पर एक्चुअली करण, अरे संकेत बहुत बढ़िया प्लेयर है मेरे हिसाब से, सबसे अच्छा खिलाड़ी मरुमाता का अगर जब राहुल ना हो तो संकेत करवंजे ही है, एक ऐसा बल्लेबाज है कि जिसको कम आंका जाता है, एक ऐसा बल्लेबाज है जो बहुत अच्छी बल्लेबाजी कर सकता है, उसे आउट करके भेज दिया वापस, मेरे हिसाब से मरुमाता में अगर कोई भरोसेमंद खिलाड़ी है राहुल से भी ज्यादा अच्छा मैं कहूंगा कि जो खेल सकता है वो संकेत करवंजे, अगर वो रन आउट होकर अपनी विकेट बलिदान कर सकता है तो योगी वैभव शेलार को अब बड़े हिट लगाने ही पड़ेंगे, रन संख्या जा पूछिए 41 पे 5, देखो अमेरिका में एक टाइगर का मतलब सॉरी कुत्तों का एक ग्रुप है उसे कैनाइन ग्रुप कहते हैं,
वो सिक्युरिटी के लिए होता है, वो हमारे कहना है तो सोए हुए हैं फिलहाल। अप्रतिम ऑप्शन च्या खूपच बाहेर, मात्र वाईट घोषित केलं, वाईटनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 41 वर। प्रसादला देखील त्या सगळ्यांवर खूप प्रेम आहे, त्याला तिथून तो उठवणार नाही, अगदी शांतपणे झोपलाय। बाजूबाजूला ऍक्शन होते, मरुमाता बल तुमची जी फलंदाजी आहे ती बघा किती कंटाळवाणी झाली आहे। बाजूला कुत्रा पण झोपून गेलाय, जागा करा मैदानाला तुमच्या फलंदाजीने। शेवटचे 5 चेंडू आहेत, एक धाव एका धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती आता 42 वर। फोर्टी थ्री फोर फाइव वैभव शेलारला स्ट्राइक ठेवायची, चेंडू खूप उंच मारलाय, अंतर तितक जात आहे का, ही इज आउट। गोलंदाजी दुसरा विकेट मिळवतो अनिकेत, जरी षटकार त्यांच्या एका षटकात आला असला तरी सध्या तरी भरोशाचा दोष गोलंदाज आहे म्हणून त्याला दोन षटकांची जबाबदारी दिली आहे हर्षल। यानंतर तुषार व संघर्ष या दोन संघांमधील या स्पर्धेचा शेवटचा सामना होईल पहिल्या फेरीचा, तर त्या दोन्ही संघांना विनंती आहे की हा चेंडू पडल्यानंतर आपण दोघांनी देखील इथे उपस्थित राहायच्या दोन्ही कर्णधारांनी। तुषार वर्सेस संघर्ष, सध्या तरी संघर्ष करायचा पुढचे 3 चेंडू या दोन खेळाडूंना, प्रणव आणि वैभव। आणि नो बॉल कारण सेकंड बाउन्सर होता, फ्री हिट असणार आहे। एका धावीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते 44 वर। महेंद्र त्याला उठवा, तिथून तुमचा बॉल एखादा अडला तर अडचण येईल, त्याच एक रनने मॅच सुद्धा हराल तुम्ही, ते प्रसादला सोडणारच नाही तो। अप्रतिम गोलंदाजी, दोन चेंडू शेष, एक षटकार आणि 50 पार होईल आणि विमान किमान 50 धावा तरी लागतीलच। सुरेख लेग आणि पुन्हा एकदा स्ट्राइक नसणार आहे ते त्या खेळाडूला। शेवटचा चेंडू, खर तर त्याला तिकडे बसायचं होतं, तो आता इकडे येऊन बसतोय योगेश पाटील। संघ त्याचा अडचणीत आहे, गोलंदाजी फलंदाजी करताना योगेशची आठवण यावेळेला येते आणि 45 धावा झाल्यात जिंकण्याकरता, 46 धावांचावन योगेश असे, अजय मयेकर, योगेश पाटील यांनी अजूनही खेळत राहावं अशी माझी तरी इच्छा आहे, मात्र त्यांनी आता विकेट बदलली त्याची आणि त्या विकेटवर चांगली फलंदाजी गोलंदाजी करतोय। 46 धावांचं आव्हान असणार आहे, 46 रन्स टू विन। आणि स्क्रीनवर तुम्हाला प्रेक्षक सुरुवात करूया, शुभम घरी बघू दे वहिनींना काय काय करतात, त्यांना मच्छी आणायला मटण आणायला पाठवलेलं, ही मंडळी इकडे आहेत। आपण सुरुवात करतोय त्या स्टेजवरून आहे, ब्लॅक स्टेज तिथे ते बांबू आहे त्या साईडनी तो स्क्रीन फिरतोय, त्या साईडला असेल तो मरुमाता, त्याचसोबत सम्राट
आणि इतर संघांचे ते समर्थक, बरेचशी मंडळी ओळखीचे चेहरे त्यात दिसतील तुम्हाला, बऱ्याच जण इथं खुर्च्या पण तिथे टाकलेल्या असतात. मरुमाताचे प्रेक्षक वर्ग आहेत बघा, ते सपोर्टर्स जुने आहेत त्यांचे. त्याचसोबत थोडं पुढे जातोय आपण, त्याच ठिकाणी साई सागर तुषार माफ करा साई सिद्धी आणि तुषारचे संघ त्या कारच्या इथे, त्यानंतर पुढे थोडस जात हीच सगळी मंडळी. काही जणांनी आपल्या जागा पण तयार केल्यात, खाली बसण्याची सया सुविधा केली आहे. नंतर थोडस पुढे सरकत जाऊ, तिथे खेळाडू आलेले दिसतायत, तुषारचे खेळाडू तिथे आलेत बहुतेक, तीन जण तयार झालेत. सचिन जी हलदर जे स्वतः फार्मसिस्ट आहेत, त्यांचा शॉप आहे सचिन हलदर यांच्या मार्फत, नक्षरत्र मेडिकलचे सचिन हलदर, रोहित मात्रे यांच्यातर्फे कोल्ड ड्रिंक्स आणि समोसे. चंदन येतोय, थँक्यू सो मच चंदन. आपल्या संघाचं नाव पुकारल्या पुकारल्या जो संघाचा कर्णधार येतो तोच महत्वाचा आणि तेच मोठेपणा असते. योगेश पाटील यांना विनंती करेन की नाणेफेकीचा गोल करण्यासाठी, मी विनंती करेन सर्वेश पांचाळ पाहुण्यांना घेऊन जायचा टॉस करता. नाणेफेकीचा कौल होईल, कर्णधार हजार आहेत संघर्षाचे.
अगदी तुम्ही डाव्या बाजूला असत, तुषारचा कर्णधार तिथून आला, लवकर या जरा पाहुणे वाट बघतात, मॅच सुरू करा या लवकर या। अनिश तुझी पण टीम आता खूप मोठी झाली आहे। तर आणखीन एक संघ एम एस पाटीलवाडी परिसरातील मुक्तीनगर परिसरातील संघ, हे दोन संघ एकमेकांसमोर भेटतील। चंदन इज गोइंग टू कॉल, योगेश इज गोइंग टू फ्लिप द कॉइन, काटा कॉल आहे, छापा येतोय आणि डाव्या बाजूला कौल दिला जातोय। काय निर्णय असणार आहे? क्षेत्ररक्षण, क्षेत्ररक्षण एक चांगली टीम आहे, तुषारची टीम म्हटलं की नेहमी फायनलपर्यंत जाणारा संघ आहे आणि जबरदस्त बॉलिंग बॅटिंगचा असणारा संघ आहे। तुमच्या संघाची एक खासियत आहे, तुम्ही मोठमोठ्या संघांना पराभूत करण्याची क्षमता राखता, काय वाटतंय? मॅच चालू करायचे, आम्ही कमीत कमी धावा त्या रोखण्याचा प्रयत्न करणार। मागच्या स्पर्धेत तुम्ही फायनलपर्यंत गेला होता, एक स्पर्धा बहुतेक तुम्ही जिंकलात की फायनलमध्ये हरलात, पुन्हा एकदा तोच संघ उभा राहतो असं वाटतंय का? हा हा, तोच संघ उभा राहणार। दोन्ही बंधू अनिश आणि तेजस सागर दोघांनाही अगदी मनापासून शुभेच्छा। चंदन, आता कुठल्याच टीमला आपण हलक्यात घेऊन चालणार नाही, मागच्या टुर्नामेंटमध्ये या दोन टुर्नामेंट म्हणजे लक्षात आलं असेल छोट्या मोठ्या टीमने तुम्हाला मोठे धक्के दिलेले आहेत। आता सध्याचा क्रिकेट खूप फास्ट झाला आहे, तर आमच्या सर्व पोरांना सांगते की आपलं 100% देऊन खेळायचं आहे आणि कोणाला कमी लेखायचं नाही। आणि खूप चांगली टीम आहे तुझी, थोडीशी अडचण आली आहे पण तुम्ही फायनलला जाऊन हरताय, दॅट इज फाईन, बिकॉज 16 संघ 32 संघ त्यातून तुमचा संघ अगदी फायनलपर्यंत जातोय, ते तुमच्यासाठी चांगलं असेल। फायनल आली नाही तरी हरकत नाही, पण फायनलपर्यंत पोहोचणं देखील खूप कमी टीम्सना झालं आहे। कन्सिस्टंट टीम म्हणून आहे, एक स्टेप फक्त पुढे जायचं आहे। समजा टीमला थोडासा कॉन्फिडन्स वाढला की लास्ट प्रिव्हियस टुर्नामेंट आम्ही फायनलला हरलो आहे, त्याच्यात ज्या चुका झाल्या त्या आम्ही दुरुस्ती करून आता त्या टुर्नामेंटला आम्ही फायनल मारण्याचा प्रयत्न करतो। आतापर्यंत झालेल्या स्पर्धांमध्ये खूप चांगला टुर्नामेंट झाला, ही स्पर्धा थोडीशी उजवी वाटते, चांगल्या काहीशा गोष्टी दिसत आहेत की छोटासा संघ आहे मात्र आयोजन अगदी भव्य दिव्य आणि अतिशय अप्रतिम। पहिलंच वर्ष सह्याद्रीने खूप चांगलं आयोजन केलं आहे आणि खूप चांगलं नियोजन पण आहे आणि आवडलं आम्हाला खूप। ऑल द बेस्ट, दोन चांगले कर्णधार एकमेकांसमोर। योगेश पाटील, तुझी टीम आहे थोडीशी अडचणीत आहे, आज राहुल नाही आहे, अजय मयेकर नाही आहे, योगेश पाटील नाही आहे, मरुमाताचा चेंज होतोय फेस, म्हणजे चंद्राची जसे रूप बदलत आहेत मरुमाता थोड्या वेगळ्या फेस मधून जातोय, काय वाटतं तुझी टीम हा सामना डिफेंड करू शकेल, त्यानंतर या मंडळाबद्दल सह्याद्री त्याच्याबद्दल तुझं मत पण ऐकून घ्यायचं आहे? प्रथमतः सह्याद्री मित्र मंडळांना मी अभिनंदन करतो त्यांचं की भरपूर चांगलं त्यांनी नियोजन केलेलं आहे, क्रिकेटचे सामने चांगल्या प्रकारे त्यांनी आयोजित केलेले आहे आणि त्यांना रिस्पॉन्स पण क्रिकेट खेळाडूंचा भरपूर चांगल्या रीतीने मिळत आहे, सगळे टीम शिस्तबद्धतीने खेळत आहे, पॅवेलियन दिले आहे, लाईनअप करून येत आहे, तर नियोजन तर अप्रतिम आहे, प्रश्नच नाही सह्याद्री मित्र मंडळाचं। त्याचप्रमाणे माझ्या टीमच्या बद्दल बोलणार तर आज मी नाही आहे, ससे नाही आहे, पण आज माझ्याकडे शुभम आहे, वैभव शेलार आहे, आमचा मोची आहे, तर चांगले नवीन खेळाडू पण आम्ही एंटर केलेले आहे आणि चांगला ते लोक आम्हाला रिस्पॉन्स देत आहे, टीममध्ये चांगले बॉलिंग करत आहे, बॅटिंग करत आहे। आज दुर्वेसारखा एक यंग प्रोग्राम आमच्यामध्ये खेळतोय, अजून असेच एक दोन यंग मुलांना घेऊन खेळायचा आमचा विचार आहे आणि मरुमातेचं नाव पुढपर्यंत न्यायचा माझा नक्कीच विचार असेल आणि टीम चांगली खेळेल नक्कीच, मरुमाता टीमला बेस्ट ऑफ लक, ओमकरला जो बेस्ट ऑफ लक आणि याच्या पुढील होणारा सामना तुषार इलेवन आणि संघर्ष या दोन्ही टीमला पण बेस्ट ऑफ लक देत आहे। चांगला क्रिकेट खेळा, चांगला गेम दाखवा आणि घाटल्यातील क्रिकेटला एक चांगल्या उंचाईपर्यंत न्या, हीच माझी कधी पण प्रयत्न असेल। थँक्यू सो मच, क्रिकेटमध्ये चांगला खेळतोस मात्र वाकचातुर्यात पण तू जबरदस्त झालं, ऑल द बेस्ट योगेश तुझ्या इनिंग्सला पण, थँक्यू सो मच फॉर बिईंग अ पार्ट ऑफ इट। योगेशने सांगितलं मेरे पास योगेश नाही आहे, मेरे पास अजय नाही आहे, मेरे पास राहुल नाही आहे, मेरे पास मरुमाता है, तो कुछ भी नहीं होगा, मेरे पास माँ है। ऑल द बेस्ट या मॅचसाठी, मरुमाता स्पोर्ट्स क्लब वर्सेस ओमकार स्पोर्ट्स क्लब।
सुरेख फटका, वॉट अ शॉट, अतिशय छातीवरचा चेंडू सहज खेळून काढत होता प्रदीप शिंदे. दोन चांगले तंत्रशुद्ध खेळाडूंमध्ये ही लढत आहे, प्रदीप वर्सेस दुर्वेश. दुर्वेशला सामोरं जाण्यासाठी एक उपयुक्त फलंदाज म्हणजे प्रदीप, अगदी त्यांनीच ती जबाबदारी स्वीकारली आहे आणि व्यवस्थितपणे दुर्वेशचे पहिले पाच चेंडू तरी त्यांनी हाताळलेत. स्ट्राईक वर येईल तो आता मिलिंद नॉडी नंबर 45 रोहित शर्माचा टी शर्ट नंबर. पहिल्या षटका अखेर धावा आहेत त्या 5-5 विदाउट लॉस. आव्हान असणार आहे ते धावाच 46. पहिल्या षटकात धावा आल्या त्या 5, जिंकण्यासाठी धावा जमवायच्या 41. राज एक गाणं तो बनताय मेरे भाई. थँक्यू सो मच. 41 धावांचं अंतर आहे ते ओमकार आणि दुसऱ्या फेरीमध्ये, आणि 40 धावांचीच एक शिदोरी असणार आहे, ती त्यांना जपून वापरायची आहे. तर या दोन संघांमध्ये चाललेला संघर्ष, फायनल्स इतकीच मोठी मॅच आहे आणि फायनल बिफोर द फायनल ज्याला म्हणतो त्याच पद्धतीची मॅच आहे. दोन बलाढ्य संघ खरं तर सेमीफायनल किंवा फायनलमध्ये एकमेकांसमोर आले असते, तेच दोन संघ एकमेकांसमोर. अजय मयेकर पुन्हा एकदा विकेट मैदानात दिसत आहेत. अजय मयेकर खूप मोठा मॅच विनर आहे, प्रत्येक स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली मागच्या 10-12 वर्षात. आत्ता मात्र तरुण गोलंदाज त्यांच्यावर दारोमदार असणार आहे. दोन्ही संघांमधील तरुण खेळाडू यांची ही लढत आहे. प्रत्येक संघ आपला कात टाकतो, नवीन रंग घेतोय. फुल टॉस चेंडू एका, माफ करा, एक धाव, कारण त्या कट्ट्याला लागल्या विजयदुर्गाच्या. अगदी छोटासा मार्जिन, धावसंख्या झाली आहे ती 6. गणेश गायकवाड बद्दल मात्र थोडस विचित्र वाटते मला, आता तो कुणाला सपोर्ट करेल, क्योंकि एक दिल में मरुमाता है और एक दिल में ओमकार है. अगदी दोन पक्षांवर नजर असेल त्याची. अप्रतिम यॉर्कर काय चेंडू टाकला होता, क्षेत्ररक्षण थोडस बेटर होऊ शकलं असतं. वैभव शेलार मात्र चित्र बदललंय, तोच अजय त्याला ओरडायचा, आज अजयला ओरडायची त्याला संधी मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 वर. मात्र अजय सारखा लेफ्ट आर्म गोलंदाज मागच्या 10-11 वर्षात किंवा 10-15 वर्षात कोणी पाहिला नाही. थोडा उत्तर दिलाय, मात्र लक्षात ठेवा झाडाची पानं सुकून जरी थोडी थोडी गळायला लागली तरी त्याच झाडाने आपल्याला सावली दिलेली असते, ते विसरू नका. आज पायाखाली असली तरी त्याच झाडाच्या पानांनी तुम्हाला सावली दिली होती. जुन्या खेळाडूंना रेस्पेक्ट द्या. खूप उंच मारलाय, मात्र नजर शेलार कंपनी आहे, चेंडू सोडणार नाही. अप्रतिम झेल डीजे. ओमकारचे जर दोन खेळाडू ज्यांची सगळ्यात जास्त धास्ती घ्यायला हवी तो एक हर्षल शिगवन, दुसरा आहे आता आउट झालेला नॉडी. कारण नॉडी जर 2-3 ओव्हर जरी थांबला विकेटवर तो सामना पूर्णपणे आपल्या संघासाठी खेचून टाकतो. नॉडीची विकेट, मिलिंदची विकेट खूप महत्वाची, ती मिळवण्याची कामगिरी करतोय तो गोलंदाज शुभम.
शुभम ने अपने संघासाठी शुभ सुरुआत की, दुर्वेश ने अप्रतिम सुरुआत करून दिल्यानंतर यश मात्र प्राप्त करून देतो शुभम। एक 45 धावांची शिदोरी है, मात्र त्या 45 धावा देखील 55-60 सारख्या करता है ये पहले दोन सलामीचे गोलंदाज। आता ही लड़ाई असणाऱ्या युवा खेळाडूंची, युवा खेळाडू एकमेकांसमोर आहेत, त्याचसोबत अनुभवाची जोड देखील असणार प्रदीप शिंदे त्यांच्या सोबत आहेत आणि ते गाईड करतील फलंदाज विशालला देखील। शुभम मात्र अप्रतिम गोलंदाजी करतो, एक विकेट त्यांनी मिळवलंय, दुसरे षटक प्रगतिपथावर। सुरेख फटका, अतिशय जोरात मारलेली ती बॅट, फिरवलेली बॅट, वैभव शेला टॉप क्लास क्षेत्ररक्षण। 9 पैकी 10 खेळाडूंकडून तर दुसरे धाव निघाली असती, वैभव एक कॅच डावीकडे जाऊन 20-25 मीटर जाऊन घेतली, अप्रतिम झेल आणि त्यानंतर राईटच्या दिशेला जाऊन एक 10 मीटर जाऊन धावत जाऊन अडवलेला तो चेंडू। मग दोन्ही बाजूला आपली रेंज दाखवते, वैभव शेलार एकटा पेट्रोलिंग करतोय तो भाग, चेतन भानत, निखिल चव्हाण, वैभव शेलार ही सगळीच मंडळी या बाजूला अतिशय अप्रतिम क्षेत्ररक्षण करतात। त्या चंदन तलवारचं नाव सर्वोच्च घेतलेलं, एक जबरदस्त बाउंड्री रायडर आहे, ही सगळीच मंडळी टॉप क्लास फील्डर्स आहेत। स्ट्राइकवर प्रदीप शिंदे, सुरेख गोलंदाजी ऑप्शनच्या बाहेर, मात्र प्रत्येक चेंडूवर धाव मिळवली आहे ती प्रदीपने आणि उपयुक्त फलंदाजी करतात, अगदी सहज खेळून काढतात, ऑफ साईडला खूप चांगली फलंदाजी करतात प्रदीप आणि हे गेअर चेंज करू शकतात, प्रत्येक चेंडूवर धाव काढण्याचा मात्र त्याचा मानस आहे। सुरेख गोलंदाजी, काय षटक टाकलंय त्यांनी, एक षटक, चार धावा आणि एक महत्वाचा फलंदाज, समोरच्या संघातील एक जबरदस्त आक्रमक फलंदाज त्याला माघारी परतवले शुभमने। शुभमने शुभ सुरुवात केली आपल्या संघासाठी, स्वतःसाठी, धावांचं आव्हान कठीण बनतंय, धावा झाल्यात त्या 9, धावा बनवायच्या त्या 37, चेंडू शिल्लक असणार आहेत ते 24। डीजे धावा, धावा झाल्यात 9, जमवायच्या त्या 37, षटका मागे धावा जमवायच्या त्या 9.25। 24 balls 37 रन्स टू विन, सह्याद्री स्पोर्ट्स आयोजित, कैलासवासी यशवंत नारायण पालांडे चषक, फौजी चषक 2023, पहिलं वर्ष, अभूतपूर्व, अप्रतिम आणि अद्वितीय, आणि समोर असणारे हे दोन संघ या स्पर्धेत 4 चांद लावत आहेत, एका बाजूला मरुमाता, दुसऱ्या बाजूला ओमकार, प्रत्येक धावेसाठी चाललेला संघर्ष। चेंडू बॅटची कड घेऊन जातोय, एका धावे करता, एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती 10। हा या संघाचा हुकमी एक काय, गोलंदाजी करणारा दुर्वेश अतिशय अप्रतिम गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी, सातत्याने चांगली कामगिरी करणारा हा गोलंदाज, लेफ्ट आर्म गोलंदाज, अजय मयेकर नसला तरी दुर्वेशची गोलंदाजी ती जागा भरून काढण्याचं काम करते। सुरेख यॉर्कर अप्रतिम खोदून काढलाय, टॉप क्लास यंगस्टर्स एकमेकांबरोबर, 9 चेंडू म्हणजे 2 धावा जोडल्या जातील, फ्री हिट असणार आहे। सीसीटीव्ही कॅमेरा अविनाश दिवेकर यांचा टिपले त्यांनी त्या नो बॉलला। तुषार थोडस मागे जायचं, तुषारचा संघ येतो थोडस मागे, थँक्यू सो मच। सुरेख बॅट फिरली होती मात्र कनेक्शन तितकंच झालं नाही आहे, वैभव शेलार आज तुफान फॉर्मात आहेत फिल्डिंगच्या, तिथे क्षेत्ररक्षण करणं तितकंसं सोपं नाही आहे, एक मोठी ओपनची टुर्नामेंट भरवा आणि इथे जे क्षेत्ररक्षक येतील ना ते कसे नाचतील ते बघा, कारण त्यांना तितकंसं सोपं जाणार नाही आहे इथे क्षेत्ररक्षण करायला। सगळीच मंडळी आहेत, आमदार असतील, खासदार असतील, योगेश सारखे युवा नेतृत्व असतील, सगळ्यांनी लक्ष घालायला हवं, कारण फक्त त्यांनीच नव्हे तुम्ही स्वतः पण लक्ष घालायला हवं, तुमची पुंजी, तुमची जागा, तुमचे खेळण्याची जागा, यात फक्त ही सगळीच मंडळींपेक्षा आपण किती लक्ष घालतो हे देखील महत्त्वाचं आहे। धावा झालेत ते आता 19,
धावसंख्या झाली होती 15-15 रन्स ऑन द स्कोर कार्ड. जिंकण्याकरता धावा जमवायच्या अजूनही 31 रन्स टू विन. या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे, दोन चेंडू शिल्लक आहेत, आय एम सॉरी, तो 20 चेंडू असणार आहेत आणि धावा जमवायच्या आहेत त्या 31. धावा आणि चेंडूंमधील फरक 11 आहे, तो कधीही मिटून जाऊ शकतो. प्रदीप शिंदे जर विकेटवर राहिले तर हा सामना ते जिंकून देण्याची क्षमता राखतात. सध्या तरी त्यांना दिशा बदलावी लागेल. ही मॅच दोन षटकारांची, एक षटकार लागला तरी मॅच क्लोज होणार आहे त्यांच्या लक्षात येते. म्हणजे प्रत्येक चेंडूवर प्रहार करण्यापेक्षा रेंजमध्ये ठेवत आहेत. ही मॅच आता क्रिकेटची कमी आणि बुद्धिबळाच्या मूव्हची जास्त आहे. कोणता संघ ती मूव्ह करेल आणि समोरच्या संघाला चेकमेट करेल याची वाट बघतायत. एक दोन विकेट्स मिळवले मरुमाता संघ या सामन्यावर पूर्ण कंट्रोल ठेवेल. सध्या तरी मॅच बॅलन्समध्ये आहे. एक षटकार आणि ओमकारचा संघ आरामात ही मॅच जिंकू शकेल. त्यांच्याकडे महत्त्वाची ताकद म्हणजे हर्षल शिगवण, अनिकेत पावसकर, ही तरुण मंडळी आहे. कपिल खाडेला विसरू नका, सिक्स सीटर, सगळ्यात फ्लॅट लांब मारणारा षटकार मारणारा खेळाडू या मैदानातील कपिल खाडे, तो देखील या संघात आहे. मात्र प्रदीप शिंदे इज हॅव्हिंग सम नाईस नेट्स ओव्हर देअर. एका धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17. दादा वय झालंय, गुलाबी थंडी पण पडली आहे, लक्ष द्या. मग शेडेकर आणि पांचाळ दोघांनाही जागरूक राहायचं आहे. आता राज पण 25 पोचतोय आणि चेतन पण. अठरा चेंडू 29 धावा. मात्र या मॅचमध्ये सध्या तरी 5 धावांनी पुढे आहे तो मरुमाता संघ. मरुमाता संघ 22 धावा, 2 विकेट्सवर होता 3 षटकांनंतर. 17 धावा झाल्यात त्या ओमकारच्या. ओमकार साठी महत्त्वाची बाब म्हणजे त्यांचा एकच गडी बाद झालाय. मात्र इथे वेगळी स्ट्रॅटेजी केली आपले दोन सर्वोत्तम गोलंदाजांना पहिल्या 4 षटकांमध्ये गोलंदाजी. मॅच लांब करण्याचा प्रयत्न, मात्र लांब फटका मारण्याचा प्रयत्न केलाय. सहज झेल टिपला जातोय दुर्वेश पाटील तिकडे. बघा आपण कपिल खाडेसाठी टाळ्या वाजवतो, आपण चंदनसाठी वाजवल्यात, या तरुण स्टारसाठी तरी टाळ्या वाजवल्यात पाहिजेत. बॉबीच्या इंटरव्ह्यू टाळ्या व्हायला पाहिजेत. सध्या नवीन उगवता तारा आहे हर्षल शिगवण आणि सध्या तरी टॉप 3 फलंदाजांपैकी एक आहे. एक असा फलंदाज जो टूर्नामेंट जिंकून देतोय प्रत्येक संघाला ज्या ज्या संघातून तो खेळला आहे. आणि सध्या तरी ह्याची धास्ती सगळ्यात जास्त असेल या खेळाडूची. सर्वेश पांचाळ यांच्याकडून हर्षल शिगवण याच्यासाठी प्रत्येक षटकाराला 201 रुपयांचा पुरस्कार असणार आहे. 11 नंबरचा खेळाडू सध्या तरी 1 नंबर फलंदाजी करतोय.
हा जर दोन षटक खेळला आणि याचं टाइमिंग थोडंफार जर नीट आलं हा मॅच क्लोज करून टाकेल. मॅच सहाव्या षटकापर्यंत पण जाणार नाही. मात्र मरुमाताचं इथे ब्रेन आहे, क्रिकेटिंग ब्रेन वापरलंय त्यांनी. त्यांनी घेतलंय योगेश आणि जो त्याचा कर्णधार अजय यांनी काय ठरवलंय की आपले सर्वोत्तम चार जी षटकं आहेत ती टाकून घेऊया, संघाला थोडंसं पुश करूया, आव्हान कठीण करूया आणि शेवटच्या गोलंदाजाला बँकेत थोडेसे जास्त रन ठेवूया. सुरेख गोलंदाजी मात्र ऑफस्टंपच्या खूप बाहेर, योग्य निर्णय, वाईट घोषित केलाय. एका धावेनी संघाचे धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 18 वर. योग्य निर्णय, मात्र छोटे छोटे गोष्टी शिकायला हव्यात. पंचांचा सन्मान करणं देखील शिकायला हवं आपण. आणि काय विकेट किपिंग गेली आहे रवी शेलार. क्रिकेट आवडत असेल तर रवी शेलार बद्दल टाळ्या व्हायलाच हवेत, इतक्या क्विक त्यांनी ते विकेट्स उद्ध्वस्त केलेत. 50 क्रॉस झालाय, मात्र 19-20 वर्षासारखेच त्याचे रिफ्लेक्सेस आहेत. सर्वोत्तम क्षेत्ररक्षक चेंबूर विभागाला तील किंबहुना सगळ्यात लॉंगेस्ट लिव्हिंग लेजंड आहे. त्याच्यासोबतचे खेळाडू रिटायर झाले, घरी बसलेत, काही जण ईश्वर शर्नी देखील गेलेत, मात्र हा खेळाडू अजूनही उभा आहे आणि जबरदस्त क्षेत्ररक्षण यष्टीरक्षण आणि खेळ दाखवतोय. आणि त्याच्या प्रत्येक भागाला एक मार्क असेल. तरुण खेळाडू घरी आल्यानंतर लव बाईट दाखवतात, हा मात्र बॉल बाईट दाखवतो घरी मुलाला की बघ चेंडू कुठे कुठे लागलाय. आणि प्रत्येक छातीच्या कॉर्नरला एकदा तरी तो चेंडू लागलाय. तो चेंडू लागून लागून हाडं ठिसूळ झाली असेल, त्याच्या पायांना पण थोडासा त्रास आहे बहुतेक. तो दिवसापासून देखील तो उभा राहतो, नुसताच उभा राहत नाही तर आपल्या संघाला देखील उभा करतो आणि जबरदस्त प्रदर्शन प्रत्येक मॅचमध्ये करतो. स्टार खेळाडू आहे तो त्या संघाचा. अगदी सहज, खूप लांब धावा मिळतील तर दोन, मात्र कुठल्याही मैदानावर षटकार आहे. सहज मारलेला फटका. एक मात्र चांगलं आहे, आपल्या त्या बाजूला राहत असलो ना की प्रॅक्टिसच्या चेंडूंची काळजीच नाही, तिथे फक्त जाळं टाकून बसायचं आपण. या दोन धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता 20 वर. जिंकण्यासाठी धावा जमवायच्या आहेत त्या अजूनही 26. आता आव्हान सोपं आहे. आता शुभमचं गोलंदाजी वर्सेस हर्षलची फलंदाजी. खूप उंच, अगदी सहज, थोडासा चेंडू हातातून इन्सर्टच होता मात्र सहज घेतली कॅच. तिसरा विकेट मिळवते शुभम, मॅच विनिंग गोलंदाजी करतोय. अप्रतिम गोलंदाजी, पहिल्या षटकात त्यांनी एक विकेट घेतला, चार धावा खर्च करून त्यानंतर या षटकामध्ये दोन विकेट्स मिळवलेत आणि तीनच धावा खर्च केले, म्हणजे 7 धावा देऊन त्यांनी 3 महत्वाचे गडी बाद केलेत पहिल्या 10 चेंडूंमध्ये स्वतःच्या. अप्रतिम गोलंदाजी, मॅच विनिंग गोलंदाजी करतोय हा गोलंदाज शुभम. मात्र आव्हान कठीण असणार आहे, प्रत्येक चेंडूवर आता चार्ज होतील. प्रत्येक षटकारासाठी 201 रुपयांचा पुरस्कार असणार आहे अनिकेतसाठी प्रवीण जाधव यांच्याकडून. शुभमची गोलंदाजी टॉप क्लास चालली आहे. व्हॉट अ शॉट, फ्लॅट लॉंग, 6.
थैंक यू। 12 चेंडू आणि 14 धावा, तीसरा षटकार जर मारला तर प्रवीण, माफ करा, हाँ प्रवीण जाधव यांच्याकडून 1000 रुपयांचा पुरस्कार असणार आहे। रोहित मात्रे यांच्याकडून 1000 रुपयांचा पुरस्कार असणार आहे। परत तेच सांगतोय, मावशीला मिशा आल्यानंतर तिला काका बोलणार। त्या दोन षटकारांसाठी कोणी पुरस्कार देत नाहीये, तिसरा षटकार मार मग देतो। असं नाही की काम कर आणि निवडून ये, निवडून ये नंतर काम कर। सुरेख चेंडू स्क्वेअर केला, आणखी 1000 रुपयाचा पुरस्कार असेल गणेश गायकवाड यांच्याकडून, म्हणजे एका षटकारावर 3000 रुपयाची कमाई होईल। कॅमेरामॅन म्हणतो मी दिवसभर थांबतो, मला 1000 रुपये कसे बसे मिळतात, 3 शॉट मारून हा 3000 रुपये घेऊन जातोय। चेंडू पुल केलाय, चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेने, मकरंद तिथे आहे। खूप मेहनतीची कामं असतात ती, 1000 रुपये 1200 रुपये का असणार, दिवसभर 14-14 तास काम केल्यानंतर या मंडळींना पैसे मिळतात। 34 धावा झाल्यात, 12 धावा जमवायचे, 10 चेंडू आणि 12 धावा। चेंडू झोन मध्ये होता, चेंडू जाईल, अप्रतिम चेंडू फेक, आणि हे चांगलंय। अजय मयेकर गोलंदाजीला आलंय, चॅलेंज स्वीकारलंय, हे खूप चांगलं झालंय। पुन्हा एकदा सांगतो, वयावर जाऊ नका, 52 वर्षापर्यंत खेळणारे टेस्ट क्रिकेटर्स पण आहेत। आणि अजय मयेकर अजूनही जरा टाळ्या वाजल्याच पाहिजे गोलंदाजासाठी, क्या बॉलिंग आहे, किती दिवसांनी बॉलिंग टाकतोय। आणि योगेशने म्हटलं जर अजय गोलंदाजीला आले तर आम्ही जिंकू, योगेशचं म्हणणं खरं ठरते। अजय गोलंदाजीला आलाय आणि आपल्या संघाला त्यांनी सामन्यात ठेवलंय। 8 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि धावा जमवायच्या आहेत त्या अजूनही 11, 8 चेंडू 11 धावा। What a shot, Pradeep Shinde, super scintillating sensational six. पांच धावांचं अंतर आहे, चेंडू शिल्लक असणार आहेत ते 7, 7 चेंडू 5 धावा। संधी निर्माण झाली आहे, मात्र इथे दोन धावा पूर्ण, 3 धावा जमवायचे आहेत, 6 चेंडू 3 धावा। ओमकारचा संघ ऑलमोस्ट पुढच्या फेरीत दाखल झालेला आहे, मात्र या 3 धावा पुढच्या टोकून काळ, म्हणून सांगितलं प्रदीप 1-1-1 असं वाटेल तुम्हाला नेट सेशन घ्यायला आलं लेदरचं, मात्र तो योग्य वेळेवर एका षटकार मारून मॅच क्लोज करून टाकतो। जर षटकार नाही लागला तर प्रचंड टीका देखील स्वीकाराव्या लागते त्या खेळाडूंना, ती रिस्क मात्र तो घेतो, रिस्क घेतली आहे आणि त्या रिस्क त्यांना फायदा देखील झालेला आहे। 3 धावा जमवायचे आहेत आणि चेंडू शिल्लक असणार आहेत ते 6। गोलंदाजी कुठेतरी कमी पडते, लगेच त्यांच्या काही सिनियर खेळाडूंनी देखील ते अंदाज घेतलेला की गोलंदाजीत एक बॉलर शॉट असणार आहे, एक नाही किंबहुना 2 शॉट आहेत, म्हणजे म्हणणार आहेत तेच बाहेर स्टेजवर येऊन बसलेत। 6 चेंडू आणि 3 धावा, अशा अडचणीत प्रत्येक संघात एक तारणार असो। योगेशने बरेच सामने आपल्या फलंदाजीनी 2-2 षटकार मारून गोलंदाजीनी विकेट्स काढून मिळवलेत, तर पुन्हा एकदा योगेश शेलारला त्या पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल, चमत्कारी गोलंदाजी करावी लागेल, अनिकेतला थांबवावं लागेल। अतिशय अप्रतिम शॉट, कव्हर्सच्या डोक्यावरून मारलेला, कुठल्याही मैदानावर चौकारासाठी गेला असं आपल्या मैदानात। एक धाव, एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती आता 44 वर। 2 धावा जमवायचे, 5 चेंडू 2 धावा। सुरेख फटका, पुन्हा एकदा सामना बरोबरीत आहे आणि जो सामन्यात थोडीशी रंगत आली होती ती त्या चौथ्या षटकाच्या 5व्या आणि 6व्या चेंडूवर 2 षटकारांनी अनिकेतनी क्लोज करून टाकली। अभिनंदन ओमकार स्पोर्ट्स क्लब, एक महत्वपूर्ण सामन्यात अगदी व्यवस्थितपणे तो विजय मिळाले, क्लिनिकल विन ज्याला म्हणतो, व्यवस्थितपणे जिंकलेला हा सामना। अनिकेत काय गोलंदाजी केली, काय फलंदाजी, निर्विवादपणे मॅन ऑफ द मॅच असणार। योगेशना मी विनंती करेन मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन जायचा आहे तो अनिकेतला, गोलंदाजी करताना गोलंदाजी करत 2 विकेट्स मिळवले, त्याचसोबत संघ अडचणीत असताना
दोन उत्तुंग षटकार ढोकून वैयक्तिक 13 धावा करून माफ करा 15 धावा करणारा, 5 चेंडू 15 धावा करणारा मॅन ऑफ द मॅच अनिकेत पावसकर. या इकडे सर, मिथुन सावंत त्याचसोबत पराग जाधव विनायक जी यांच्या हस्ते त्यांना सन्मानित केलं जाईल. थँक्यू सो मच योगेश पाटील, असंच प्रेम सह्याद्री 11 यांच्यावर सातत्याने राहू दे. थँक्यू सो. तीन विकेट्स मॅन ऑफ द मॅच या मॅच चा दोन षटकार तीन विकेट्स आणि दोन चेंडूंना दोन षटकार मारून त्याच्याच संघाला पराभूत करणारा योगेश पाटील यांचा संघ. मात्र योगेश पाटील यांच्या हातातूनच पुरस्कृत केला जातोय. छोटंसं टी शर्ट आहे मात्र खेळी मोठी होती, साईज चेंज करून मिळेल. जरा जोरदार डाय व्हायलाच पाहिजे तरुण ऑलराउंडर साठी. निर्णायक फलंदाजी, दोन चेंडूंवर दोन षटकार. थँक्यू सो मच योगेश.